to congratulate all of you and welcome all of you in the Govindrao Junior College. All you are the luckiest fellow that you have secured admission in this reputed Govindrao Junior College. Vidyarthi Mitra ho, सर्वप्रथम मी प्राध्यापक कवटगे बीपी आपणा सर्वांचं गोविंदराव ज्युनियर कॉलेजमध्ये सहर्ष स्वागत करतो. कोविड-19 सिच्युएशनमुळं प्रत्यक्षात वर्गामध्ये आपलं इंटरॅक्शन होत नाही याची आम्हाला खरोखर सर्व प्राध्यापक बंधू भगिनींना खंत वाटते. शाळा बंद आहेत, कॉलेजेस बंद आहेत, पण शिक्षण तर चालू ठेवलं पाहिजे म्हणून व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण सर्व विद्यार्थ्यांनी या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आम्हा सर्व प्राध्यापकांशी व्हिडिओच्या माध्यमातून किंवा फोनच्या माध्यमातून संपर्क करावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतोय. गोविंदराव ज्युनियर कॉलेजची स्थापना 1975 साली झालेली आहे आणि 1975 सालापासून आजपर्यंत गोविंदराव ज्युनियर कॉलेजचा इयत्ता 12वी सायन्सचा निकाल एकदाही 95% खाली लागलेला नाही, सतत 95% वर आहे आणि बऱ्याच वर्षी तो 99% आणि 100% लागलेला आहे हे सांगताना मला खरोखर अभिमान वाटतो. याचबरोबर या कॉलेजमधून पासआउट झालेले जे विद्यार्थी आहेत ते असे हजारो विद्यार्थी अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर अशा ठिकाणी MS PhD करून उच्च पदावर कोट्यावधी रुपयांचे पॅकेजेस घेऊन सध्या जॉब करत आहेत. मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा हजारो विद्यार्थी MBBS, BMS कोर्सेस पूर्ण केलेले आहेत, शेकडो विद्यार्थी MD MS पूर्ण करून बाहेर पडलेले आहेत आणि 8 ते 10 विद्यार्थी DM सारखी अतिशय उच्च पदवी ही मेडिकल फील्डमधली प्राप्त केलेली आहे. आपणा सर्व विद्यार्थ्यांना एकच आम्हा सर्व प्राध्यापकांची विनंती आहे की आपण सुद्धा प्राध्यापकांनी दिलेल्या सर्व सूचनांचं वेळोवेळी पालन केलं, आपल्याकडे जिद्द असेल, चिकाटी असेल, कष्ट करण्याची तयारी असेल, प्राध्यापकांशी इंटरॅक्शन करण्याची नेहमी आपली सवय जर असेल तर आपण सुद्धा आपली कारकीर्द अतिशय उज्ज्वल अशी करू शकतो. पुन्हा एक अभिमानाची गोष्ट म्हणजे संपूर्ण भारतामधून IIT एंट्रन्स एक्झामिनेशन की ज्या एक्झामिनेशनला आता JEE JEE एक्झामिनेशन म्हणतात, या एक्झामिनेशनमध्ये 1994 साली संपूर्ण भारतामध्ये पहिला आलेला विद्यार्थी गोविंदराव ज्युनियर कॉलेजचा होता आणि त्याचं नाव सुभाष घोष. सध्या तो अमेरिकेमध्ये जवळजवळ 40 नोबेल प्राईज विनर शास्त्रज्ञांसोबत संशोधनामध्ये आपल्या कार्यामध्ये मग्न आहे. मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड एक्झाम यामध्ये त्यानं कॅनडा या ठिकाणी सिल्वर मेडल मिळवलेलं आहे, टोरेंटो या ठिकाणी त्यानं सिल्वर मेडल मिळवलेलं आहे. अशा या विद्यार्थ्यांशी जर आपण फॉलो केलं तर आपलं सुद्धा करिअर अतिशय चांगल्या प्रकारचं होऊ शकेल. मी 1990 सालापासून जवळजवळ 29 ते 30 वर्ष रसायनशास्त्र या विषयाचा प्राध्यापक म्हणून या ज्युनियर कॉलेजमध्ये काम करीत आहे. माझ्याबरोबर माझ्याएवढाच अनुभव असणाऱ्या आमच्या रसायनशास्त्राच्या सहाय्यक प्राध्यापिका सौ काजी मॅडम या सुद्धा आपल्यासमोर टीचिंगसाठी येत आहेत. तिसरे एक प्राध्यापक की ज्यांचा अनुभव 8 ते 10 वर्षांचा आहे पण अतिशय उत्कृष्ट ज्यांचा टीचिंग आहे असे AA खोत सर हे सुद्धा आपल्यासमोर टीचिंगसाठी येत आहेत. जे रसायनशास्त्रासाठी तुम्ही 200 पेजेस लॉंग नोटबुक 3 घालायच्यात, एक माझ्यासाठी असेल मी तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा भाग, सेंद्रिय रसायनशास्त्राचा भाग शिकवेन, दुसरी वही काजी मॅडम यांच्यासाठी घालायची आहे तुम्ही, त्या तुम्हाला फिजिकल केमिस्ट्रीचा भाग शिकवतील, आणि तिसरी वही खोत सरांसाठी तुम्ही घालायची आहे 200 पेजेस की ज्याच्यामध्ये तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे टॉपिक्स शिकवले जातील. इयत्ता 11वी सायन्समध्ये रसायनशास्त्र या विषयामध्ये 16 टॉपिक आहेत. या 16 टॉपिकमध्ये 4 विभागामध्ये ती विभागलेली गेले. जे रसायनशास्त्राचा अभ्यास तुम्ही सायन्स म्हणून 10वीपर्यंत केलेला आहात, आता इथून पुढे तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अनालिटिकल केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री यामध्ये करायचं आहे. यापैकी 16 टॉपिकच्या जे आहेत त्यापैकी 7 टॉपिक हे फिजिकल केमिस्ट्रीमधले आहेत, जवळजवळ 4 टॉपिक हे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे आहेत, 3 टॉपिक
ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधले आहेत आणि दोन टॉपिक अनालिटिकल केमिस्ट्री मधले आहेत. या संपूर्ण सिलेबस मधला महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळानं या COVID-19 पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे 25% भाग सिलेबस मधून वगळलेला आहे, तो भाग आपण घेणार नाही आणि त्याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकणार नाही. सर्वप्रथम आपण विद्यार्थ्यांनी 11वीचं टेक्स्टबुक परचेस करायचं आहे आणि 12वीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांकडं त्यांचं 12वीचं टेक्स्टबुक आहे त्याचं सुद्धा अनुकरण आपण करायचं आहे, जेणेकरून सिलेबसची डिफिकल्टी लेवल किती आहे ही आपल्याला यामध्ये समजू शकेल. असं केल्यामुळं 24 तासांचं अभ्यासाचं नियोजन आपल्याला आम्ही लोक समजावून सांगू त्या पद्धतीनं जर तुम्ही फॉलोअप केलं तर निश्चितपणे आपल्याला यश मिळू शकेल. जे आपण खायचं काय, जेवायचं कधी, झोपायचं किती तास, आपला डाएट कशा प्रकारचा पाहिजे, अभ्यासासाठी किती वेळ दिला पाहिजे, आपली मानसिक अवस्था कशी पाहिजे, कोणत्या वेळी कोणता अभ्यास करायचा, हे सगळं आमचे अनुभवी प्राध्यापक आपल्याला समजावून देतील. फक्त त्याचा फॉलोअप जो विद्यार्थी करेल त्याला यश निश्चित मिळू शकेल. काही विद्यार्थी असतात की ज्यांचा अभ्यासाकडे अजिबात लक्ष नसतं, त्या विद्यार्थ्यांकडे आमच्या सर्व प्राध्यापकांचं विशेष लक्ष असेल, अशा विद्यार्थ्यांना खड्यासारखं बाजूला वेचून काढलं जाईल, त्यांचे दाखले त्यांच्या हातामध्ये दिले जातील. या कॉलेज बंद असलेल्या सिच्युएशनमध्ये ऑनलाईन टीचिंग आम्ही जे करणार आहेत व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहेत, कॉलेज सुरू झाल्यानंतर यापैकी कोणताही भाग तुम्हाला परत शिकवला जाणार नाही. प्रत्यक्षात टीचिंगचं कामकाज हे सोमवारपासून सुरू होईल, त्यापूर्वी आपण टेक्स्टबुक परचेस करणं, त्या एखादा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आल्यानंतर तो व्यवस्थित एकदा दोनदा समजावून घेणं, त्या व्हिडिओमध्ये काही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालेले नसतील तर संबंधित प्राध्यापकांचे मोबाईल नंबर्स आपल्या ग्रुपवर दिले आहेत, त्या प्राध्यापकांशी डायरेक्ट आपण फोन करून संपर्क करणं आणि त्या प्राध्यापकांना आपण व्हॉट्सअप चॅटिंगच्या माध्यमातून आपल्या शंकांचं निरसन करून घेणं, किंवा एखादा विद्यार्थी कॉलेजमध्ये जर भेटायला आला तर त्याला त्या शंकांचं निरसन करून दिलं जाऊ शकेल. यानंतर टेक्स्टबुकमधलं चिंतन करणं, वाचन करणं, मनन करणं, न्यूमेरिकल सॉल्व करणं, या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला दिवसातून 7 ते 8 तास वेळ पहिल्या दिवसापासूनच द्यावा लागेल. आणि हे सातत्य जो विद्यार्थी पहिले 2 ते 3 महिने ठेवेल तो नेहमी कॉलेजमध्ये पहिला राहील. आणि जे विद्यार्थी पहिल्या 1-2 महिन्यांमध्ये मागे पडतील त्यांचा रिझल्ट अतिशय खालावलेला असलेला दिसेल. माझी सर्व पालकांना विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी प्राध्यापकांच्या सर्व सूचनांचं पालन करायचं आहे आणि विद्यार्थ्यांना जास्तीत अभ्यास करण्यासाठी आपले मोबाईल त्यांना उपलब्ध करून द्यायचे आहे. खरोखर विद्यार्थी यूट्यूबमधले व्हिडिओ हे पाहतात का, टेक्स्टबुकचं रीडिंग करतात का हे पाहायचं आहे. जर पालकांना वाटत असेल की आपले पाल्य अभ्यास करत नाही तर संबंधित विषयाच्या शिक्षकांशी आपण फोनवरून कॉन्टॅक्ट जर केला तर त्या विद्यार्थ्यांना आम्हाला जाब विचारता येऊ शकतील. पुन्हा एकदा आपणा सर्व विद्यार्थ्यांचं गोविंदराव ज्युनियर कॉलेजमध्ये या नामांकित कॉलेजमध्ये स्वागत करतो आणि आज पहिल्याच दिवशी या स्वागत समारंभ प्रसंगी आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद.